आर्णी शहरात शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून पैठणी साड्यांसह रोख जप्त करण्यात आली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी पैठणी साड्या व पैशाचे वाटप केले जात असल्याचा प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. अपक्ष उमेदवार किरण रामराव सरणे यांच्या कार्यकर्त्या शिक्षकामार्फत आर्णी येथील एका घरात पैठणी पैसे व प्रचार साहित्याचा साठा ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या निवडणूक भरारी पथकाने या ठिकाणी छापा मारला असता 49 पैठणी 35 पॉकेटमध्ये 27,000 रुपये रोख व अन्य प्रचार साहित्य असा साठा आढळला. या ठिकाणी वाशिमच्या शिवाजी शिक्षण संस्थेमधील सहाय्यक शिक्षक खुशाल भाऊराव राठोड शंकर रामचंद्र रोही या तीन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले. या तीन शिक्षकांसह उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरुद्ध निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद राजेश अशोकराव नागलकर मंडळ अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख यांनी आर्णी पोलिसात दिली. त्यावरून पोलीस आणि अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार किरण रामराव सरणे आणि अन्य चार शिक्षकांविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कलम 188, 171, बांधवी कलम 123, लोकप्रतिनिधी अधिनियम 191 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सरनाईक यांच्या विरुद्ध असाच प्रकारचा गुन्हा यापूर्वी मारेगाव पोलिसांनी देखील नोंदविला आहे. शिक्षित असलेल्या शिक्षक मतदारांना देखील पैसे व भेटवस्तूचे आमिष दिले जात असल्याचे या प्रकारावरून उघडकीस आले आहे. त्या ठिकाणी आढळलेल्या पत्रात मतदारांना पैसे वाटप, भेटवस्तू वाटप व हॉटेलमध्ये दररोज शिक्षकांना जेवण देण्याचे नियोजन होते. हा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे.